नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर पूर्वी उन्हाळा सुरू झाला आणि बाजारामध्ये ताज्या ताज्या कैऱ्या यायला सुरुवात झाली की दुपारच्या सुट्टीत शाळेच्या बाहेर मसाला कैरी विकत मिळायची। नुकत्याच बाजारामध्ये विकायला आलेल्या ताज्या ताज्या कैऱ्यांपासून बनवलेली ही चटपटीत मसाला कैरी खायला देखील तितकीच चटकदार आणि छान लागायची। तर ही चटपटीत मसाला कैरी कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे। मसाला कैरी बनवण्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरीच घ्यायची, कारण तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, थोडीशी गोडसरच असते आणि म्हणून मसाला कैरी बनवण्यासाठी तोतापुरी कैरीचाच वापर करायचा, त्यामुळे ती थोडीशी आंबट गोड चवीची होते। ही कैरी मी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहे। याची आपल्याला पिलरच्या सहाय्याने सालं काढून घ्यायची आहेत। तर इथे बघा, मी पिलरने कैरीची सालं काढून घेतलेली आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती तशीच ठेवू शकता, पण बरेचदा काय होतं, कैरीची सालं जर तशीच ठेवली तर ती खाताना थोडीशी तुरट लागते। आता आपण कैरी कापून त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया। तर बघा, बाजारामध्ये नुकत्याच कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे याची कोय पूर्णपणे तयार झालेली नाही आणि म्हणून मी कोयसहित ही कैरी कापून घेतली। यातली जी बी आहे ती आपण बाहेर काढून घेऊ। तर बघा, इथे आपण आता याचे असे उभे लांब लांब तुकडे करून घेऊयात। तर अशा पद्धतीने तुकडे करून घेतल्यामुळे मसाला कैरी खायला देखील बरी पडते। ताज्या कैऱ्यांपासून बनवलेली ही चटपटीत मसाला कैरी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून देखील खाऊ शकता, किंवा अगदी नुसतीच खायला देखील ही आंबट गोड तिखट चवीची मसाला कैरी खूप छान लागते। तर इथे बघा, मी मध्यम आकाराचे उबट आणि थोडेसे लांब कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊयात। तर सुरुवातीला यामध्ये पाव चमचा हळद घालूयात, आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं, अगदी पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा चाट मसाला, एक चमचा पिठी साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे मी काळं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कैरीला चव खूप छान लागते। तर हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त यामध्ये घालू शकता। आपण घातलेले सर्व मसाले आता या कैरीमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। तर बघा, अशा पद्धतीने टॉस करून मी मसाले कैरीमध्ये चांगले मिक्स करून घेतले। तर सर्व मसाले कैरीच्या फोडींना छान लागलेले आहेत। तर बघा, ही तयार झाली आंबट गोड तिखट चवीची मस्त अशी चटपटीत मसाला कैरी। तर बघा, जर कधी तुम्ही स्ट्रीट साईडला अशी ही मसाला कैरी खाल्ली असेल तर ती अशा पद्धतीने सर्व्ह करतात। त्याचबरोबर दुपारच्या सुट्टीत शाळेबाहेर मिळणारी कैरी देखील अशाच पद्धतीने आपल्याला दिली जाते। तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशी ही चटपटीत चटकदार आंबट गोड तिखट चवीची मसाला कैरी नक्की करून बघा। आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।